नमस्कार, मैं रूपा पंडित और आप देख रहे हैं एनबीसी न्यूज। बारिश के समय मोबाइल बंद रखना चाहिए और नदी नाले के पुल से पानी बहने के दौरान उसे पार नहीं करना चाहिए। गाज गिरने व अन्य दुर्घटनाओं से अब तक 72 लोगों की मृत्यु हो चुकी है। चित्र रथ के माध्यम से जन जागृति की जा रही है। चित्र रथ जिले के सभी तहसीलों में घूमकर लोगों को सतर्क कर रहा है। आजादी के अमृत महोत्सव पर जिला सूचना कार्यालय निर्मित वेब चर्चा संवाद में जिलाध्यक्ष आर विमला ने बारिश में आपदा व्यवस्थापन विषय पर हुए साक्षात्कार में बोल रही थी। जिलाध्यक्ष आर विमला ने कहा कि बिजली गिरने से हर साल जिले में अकाल मौतें होती हैं। लोगों ने शासकीय नियमों पर अमल किया और दिशा निर्देशों का पालन किया तो इन हादसों में कमी आ सकती है। गाज गिरने से जो मौतें होती है उसे कम करने के लिए खुद की सुरक्षा जिम्मेदारी लेने का आह्वान जिलाध्यक्ष आर विमला ने लोगों से किया है। बारिश के दौरान घर से बाहर नहीं निकलना चाहिए। प्रारंभ में निवासी उप जिलाधिकारी विजया बनकर ने जिलाधीश का स्वागत किया। जिलाधीश शिवराज पडोले, पीयूष चिवड़े, आपदा प्रबंधन अधिकारी अंकुश कावंडे उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन व आभार जिला सूचना अधिकारी प्रवीण टाके ने माना। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आज अत्यंत आनंद होत आहे पुनः आपल्यासोबत वार्ता करताना। खरं जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून पदावर कार्यरत असतं कोणी, तर अनेकाला पदाचं वैभव दिसतं, पदावर व्यक्तीचे उभारलेली दिसते आणि अनेकांना वाटतं की अशा पदावर एक व्यक्ती आहे। परंतु त्या पदासोबत खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या असतात आणि विशेषतः जेव्हा पावसाळा जवळ येतो आणि जेव्हा आपण सारखं 2-3 दिवसाच्या आड ऐकतो की 3 लोक मृत्युमुखी पडले वीज पडून, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर परत ऐकतो, असं करून एका आठवड्यामध्ये जेव्हा आपण ऐकतो की 10 लोकांचा जीव ह्या वीज कडकडाटामध्ये मुळे गेलेलं आहे, किंवा प्राण्यांचं इथे आपण जीव जगावलेलं आहे, किंवा शेतीचं नुकसान झालेलं आहे, तेव्हा मनामध्ये खूप चिंता निर्माण होते आणि असं वाटतं की काय करावं जेणेकरून आपण जे आपल्या जिल्ह्याचे जे नागरिक आहेत, जे लोक आहे, ते आपल्या स्वतःला संरक्षित ठेवतील, त्यांचं स्वतःचं संरक्षण करून घेतील, देखभाल करून घेतील, ते काय करू शकतील ह्याचा विचार सतत मनामध्ये येतं। पावसाळा अर्थातच सगळ्यांना खूप चांगलं वाटतं, हिरवंगार हिरवळ आणि छान असतं, पण त्यासोबत जेव्हा पाऊस पडते आणि विजा कडकतात त्याचे अनेक अडचणी आपल्याला येतात आणि पाऊस पडल्यानंतर आजारही पसरतो आणि मग धरणे जेव्हा भरतात तुडुंब त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक संकल्पना आणि संकटं आपल्यासमोर येतात। तर नागपूर जर आपण जिल्हा जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याकडे 5 मोठे प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये आपण धरणं मोठी आहेत। आपल्याकडे 12 मध्यम प्रकल्प आहेत आणि 60 लघु प्रकल्प, म्हणजे 77 प्रकल्प आपल्याकडे मोठी आहेत ज्याच्यामध्ये जेव्हा पाऊस येणार आहे तर ते धरण भरतील। आणि त्यानंतरचं पुढचं एकदा आपण ऑगस्टमध्ये पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पूर पाऊस झाल्यानंतर तुतलादू डॅममध्ये पाणी सोडलं होतं तर पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि जवळजवळ 6,000 लोकांचं याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लोकांना हलवायला लागलं। जीवितहानी तर झाली नाही पण नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घरांचं आणि त्यांच्या वस्तूंचं झालं होतं। म्हणून प्रत्येक वर्षी शासन मॉन्सून प्रिपेरेडनेस मीटिंग असते, जे म्हणजे फक्त जिल्ह्याचंच नव्हे, विभागाचंच नव्हे, तर राज्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षताखाली आणि इथे विभागाच्या स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्ह्याच्या स्तरावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सगळ्या ज्या आपल्या अधिकारी आहेत, इन्क्लुडिंग आर्मी असतं, नेव्ही असतं, या सगळ्यांना एकत्रित करून आपण चर्चा करतो की जर अशा प्रकारची कोणती एक आपत्ती आपल्यावर मोठी आली तर त्या संकटाला आपण कसं समोर जाणार आहे, त्याच्यावर मात कसं करणार आहे। पण त्याच्यात ऑफकोर्स निश्चितच रूपाने आपल्याकडे कोणत्या कोणत्या साधन सामुग्री आहे, बोट आहेत का, लाईफ जॅकेट आहेत का, टॉर्च आहेत का, तर ह्या सगळ्या वस्तू आहेतच आणि त्या सगळ्यांचा आपण उपयोग करणारच जेव्हा वेळ जर प्रसंगी जर आली तर। पण मोर दॅन दॅट एक प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार महत्त्वाचं आहे की कारण आपण ह्या ज्या वस्तू आहेत त्याचा वापर करण्याची वेळ आली तर आपण करणार, पण जर संकट आलं तर आपण कशाप्रकारे त्याला समोर जायचं ते फार महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आम्ही मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेनिंगसुद्धा घेतले होते ज्याच्यामध्ये आपण लाईफ गार्ड्सचं ट्रेनिंग दिलं होतं, किंवा लोक जो NGO आहेत, युवक स्वतःहून येऊन इथे स्विमिंगचं ज्यांना माहिती असते अशा प्रकारचे लोकांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे की जर वेळप्रसंगी पावसाचे असे काही अडचणीचे परिस्थिती आली तर ते आपल्याला येऊन तिथे ते तुम्हाला सपोर्ट करू शकतील, असंही आपण प्लॅनिंग केलं होतं।
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वीज कडकडाटमुळे जे झालेलं आहे, आणि लोक नॉर्मली याच्याबद्दल अनभिज्ञ असतात किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं. म्हणजे आपल्यापैकी जे मला ऐकतायत अनेक लोक, मला माहिती नाही की ती आपल्यापैकी किती लोक वीज पडली तर काय करावं. जे वीजसाठी आम्ही जे व्हॅनमध्ये तुम्हाला मेसेज दिले ते सगळ्यांपर्यंत पोचा. आपणही स्वतःची काळजी घ्या, संरक्षित राहा, खुश राहा. आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणे आता पाऊस झाल्यानंतर चांगली पेरणी होईल आणि चांगलं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटे होईल अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि कोणत्याही क्षणी जिल्हा प्रशासन आपल्यासाठी कर्तव्य तत्पर आहेत आणि कार्यरत आहेत. आपल्या कधीही काही अडचण असेल तर आम्ही इथे उपलब्ध आहोत. आमच्या संपर्कात आपण नेहमी राहू शकता. एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.